1980 साली पुणे जिल्ह्याचा अंडर 19 टीम विरुद्ध सोलापूर जिल्ह्याची अंडर 19 टीम याच ग्राउंड वरती मॅच झाली होती. आणि हा जो माणूस आहे यांनी फार त्रास दिला होता आम्हाला, जोर जोरात बॉलिंग टाकून खूप त्रास दिलेला होता. पण त्यानंतर या ग्राउंड वरती त्यावेळेला या ग्राउंडची चित्र वेगळं होतं, आत्ता चित्र वेगळं आहे आणि ते चांगलं आहे. कारण एवढं हिरवगार ग्राउंड, स्वच्छ आणि रंगवलेले स्टँड, साईड स्क्रीन म्हणा, पॅव्हिलियन म्हणा, ड्रेसिंग रूम म्हणा, या सगळ्या गोष्टींनी सुसज्ज असा एक ग्राउंड आहे. मला आत्ताच विचारलं तेव्हा कळलं 11 विकेट्स आहेत इथे, वेल मेंटेन्ड आहेत. आणि जर ही गोष्ट एप्रिलच्या सुरुवातीला दिसतेय याचा अर्थ ग्राउंड्समननी सुद्धा मेहनत केलेली आहे. त्यामुळे मित्र लगे राव मुन्नाबाई एवढंच मी म्हणेन की या ग्राउंडचं आता जे रूप झालंय हे कोणाची बोलायची गरज नाही. ज्या ज्या वेळेला इथं मॅचेस होतील त्याच्या दृश्य स्वरूपातनं आणि खेळाडू जे रिपोर्ट देतील त्याच्यातनं सगळ्यांना सगळं कळेल. 2 महिन्यापूर्वी आपण सर्वांनीच पाहिलंय की सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियमवर SPL जे आपलं सोलापूरमध्ये तिसऱ्यांदा सक्सेस केलेलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने अंडर 19 आणि गोवा आपण ते 1.5 दिवसात मॅच जिंकलेले आहे. त्याच्यानंतर 15 दिवसांनी महाराष्ट्र सिक्कीम तिसऱ्या दिवशी मॅच संपून अफाट स्कोर केलाय. सोलापूरच्या एका खेळाडूने सेंचुरी मारलेली आहे आणि दुसऱ्या खेळाडूने 60 रन केलेले आहेत. हे सोलापूरचं आपलं होम ग्राउंड म्हणून या दोघांनी परफॉर्मन्स केलाय आणि हे परफॉर्मन्स बघून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने पुढील काळात आपल्याला मोठ्या मॅचेस देण्याचे असे आश्वासन दिलेलं आहे. जयेश दर्वी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्वी कलेक्शन 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर.